काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं वर्चस्व असलेल्या साखर कारखान्यानं शेतकऱ्यांचे 1,80,00,000 रुपये बुडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर साखर आयुक्तांनी आदेश देऊन याबाबतीत तपासणी केली आहे. मराठवाड्यातला सर्वात चांगला कारखाना म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचं वर्चस्व असलेल्या भाऊराव चव्हाण कारखान्याची ओळख आहे. 2013-14 गाळप हंगामात भाऊराव चव्हाण कारखान्याकडे FRP रकमेप्रमाणे 5,11,00,000 रुपये थकीत होते. मार्च 2016 पर्यंत थकबाकीत ही रक्कम दिसत होती, पण मे 2016 मध्ये ही रक्कम कागदावरून गायब झाली. शेतकऱ्यांना पैसेच न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं माहिती अधिकारात ही बाब उघड केली. भाऊराव चव्हाण कारखान्याच्या युनिट 1 कडे 1,21,00,000 आणि युनिट 2 कडे 60,00,000 रुपये थकबाकी असल्याचं चौकशीत स्पष्ट झालं. कारखान्याने 1,82,00,000 रुपयाची थकबाकी अद्याप दिलेली नाही हे सिद्ध झालं. बनावट कागदपत्र तयार करून कारखाना आणि प्रादेशिक साखर सहसंचालक नांदेड यांनी संगनमत करून बनावट कागदपत्र तयार केले आणि शेतकऱ्यांच्या हे पैसे न देता दिल्याचे दाखवल्याची बाब अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहे. अहमदनगर प्रादेशिक सहसंचालकांनी 25 ऑक्टोबरला साखर आयुक्तांना अहवाल दिला. या अहवालावरून साखर आयुक्तांनी नांदेड प्रादेशिक सहसंचालकांना पुढल्या कारवाईचे आदेशही दिले. मात्र प्रादेशिक सहसंचालक कार्यालयानं कारवाईला टाळाटाळ केल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप आहे. ज्यांच्या काळात ज्यांनी हा गैरप्रकार केला अशी आमची तक्रार आहे, त्यांच्याकडंच पुन्हा हे अंमलबजावणीसाठी प्रकरण पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे आमची कमिशनर साहेबाला हात जोडून विनंती असणार आहे की त्यांनी या प्रकरणाची अंमलबजावणी एकतर स्वतः करावी किंवा अन्य त्रयस्थ कोणातरी चांगल्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्याला मिळवून द्यावेत, अन्यथा आम्हाला पुन्हा न्यायालयीन मार्गाने शेतकऱ्यांना न्याय मागावा लागेल. याबाबत भाऊराव चव्हाण कारखाना व्यवस्थापनाशी आम्ही संपर्क साधला असता साखर आयुक्त कार्यालयाचे कुठलेही आदेश अजूनपर्यंत आले नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलायला त्यांनी नकार दिला. दरम्यान भाऊराव चव्हाण साखर कारखान्यानं शेतकऱ्यांचे थकवलेले पैसे ही तांत्रिक चूक असून लवकरच शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळतील असं साखर आयुक्तांनी सांगितलंय. कॅल्क्युलेशनची जी एरर होती ती आम्ही त्यांना पॉईंट आउट करून दिली आणि त्याच्याप्रमाणे ते द्यायला तयार आहे. तो काय तो विषय FRP डायरेक्टली संबंधित नाही. ते कॅल्क्युलेशन एरर होती, ती एक एरर त्यांना आम्ही पॉईंट आउट केलेली आहे की ह्या प्रकारे तुम्ही चुकीच्या पद्धतीनं हे करा आणि ते आता ते त्यांना मान्य केलेलं आहे ते होऊन जाईल. एकंदरीत शेतकऱ्यांना त्यांचे मेहनतीचे पैसे मिळणं महत्त्वाचं आहे. पुण्याहून नितीन पाटणकरसह सतीश मोहिते, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नांदेड.